संभाजी नगरात अहमदाबादच्या पोलिसांनी येऊन कोकेन पकडल्याची बातमी येत आहे। ही बातमी तशी सत्य आहे। सत्य असताना नाशिकला ड्रग्जचा कारखाना पकडला आणि आता संभाजीला कोकेन पकडलं। पोलीस कुठली आता अहमदाबादचे? आपले पोलीस काय कामात आहे? खवा पकडण्यात मग्न आहे आपले पोलीस, बर्फी पकडण्यामध्ये मग्न आहे, याच्यामध्ये काहीतरी मिळवलेलं आहे, पण कोकेन येतं पोलिसाला माहिती नाही, अफीम येतं हे पोलिसांना माहिती नाही। मग या महाराष्ट्रातली पोलीस कोणाच्या नेतृत्वाखाली काय काम करते? या महाराष्ट्राचं गृहमंत्रालय झोपलेलं आहे का? आज अनेक ठिकाणी ड्रग्ज असेल, कोकेन असेल, अफू असेल, याचा राज रोज व्यवसाय होतो आणि सरकार झोपलेलं आहे। ही तरुण पिढी बर्बाद करण्याचं काम सरकारच्या आशीर्वादानं चालू आहे की काय? अशा प्रकारचा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेच्या मनात निर्माण होत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।